खासदार सुप्रियाताई सुरे जोरदार टायरी त्यांना आमंत्रित करूया. मी विनंती करते सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष पंडितरावजी कांबळे यांनी आपल्या हस्ते खरंतर बाप म्हातारा झाला की पोळ त्याला वृद्धाश्रमात पाठवायची तयारी करतात, पण आपला बाप लोकशाही बचावासाठी लढतोय म्हटल्यावर बापाच्या पाठीशी साडीचा पदर खोचून उभारलेल्या आपल्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा संघर्ष कन्या महासंसद रत्न आदरणीय खासदार सुप्रिया तनसुळे ज्यांनी संपूर्ण जगभराचं लक्ष लागलेल्या मतदारसंघातून 1.5 लाखाचं लीड घेत घवघवीत यश मिळवलंय. आणि हे यश मिळवताना होय माझा मायबाप मराठी बारामतीकरांची एकनिष्ठ मी आहे, होय मी शेतकरी कष्टकऱ्यांचा विचार करणारी लेख आहे हे आपल्या कार्यातून इथं दाखवून दिलेलं आहे. अशा संघर्ष कन्या महासंसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे जोरदार कार्याला सन्मानित. आपल्या शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी राष्ट्रवादी. पुन्हा मी या ठिकाणी आमंत्रित करते, यानंतरचा सन्मान इथं होतोय. दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले दिल्लीच्याही तख्ताला पुरून उरली ती महाराष्ट्राची स्वाभिमानी तुतारी शिवछत्रपती फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जपणार खंबीर नेतृत्व सन्माननीय खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांचा यथोचित सन्मान. अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष राज्यप्रमुख सन्माननीय जावेद हबीब यांनी आपल्या हस्ते या ठिकाणी करावा अशी मी विनंती करते. सन्माननीय जावेद हबीब साहेब यांना विनंती, आपल्या हस्ते आपण सन्माननीय खासदार अमोलजी कोल्हे साहेब यांचा सन्मान त्यांचा आदर तिथे या निमित्ताने करावा. हा आनंदोत्सव या ठिकाणी साजरा होतोय. हे आमचं खासदार साहेब पुन्हा खासदार झालं हे ठणकावून महाराष्ट्राला सांगणारा विजय प्राप्त करणारे सन्माननीय खासदार अमोलजी कोल्हे साहेब यांचा यथोचित सन्मान जोरदार टायाने आपण या ठिकाणी सन्मानित करूया. सन्माननीय खासदार अमोलजी कोल्हे साहेब आणि हा विजय मिळवला सन्माननीय खासदार बजरंगजी सोनावणे साहेब. इतर मागासवर्गीय अर्थातच ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राजापूरकर साहेब यांनी आपल्या हस्ते त्यांचा सन्मान करावा अशी विनंती आहे. शेतकऱ्यांचा पुत्र जिल्हा परिषदेचे सदस्य उपाध्यक्ष आणि आता थेट देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणार बीड लोकसभा मतदारसंघातील जायल किनर खासदार सन्माननीय बजरंग बाप्पा सोनवणे यांचा सन्मान आपण या निमित्ताने करतो. आसमानी झुकली नाही खचली नाही शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन आली राष्ट्रवादी शिवछत्रपतींच्या रणनीतीची राष्ट्रवादी. सन्माननीय बजरंग बाप्पा सोनवणे यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करते सगळ्या महाराष्ट्राला पुतळा कसा असावा हे ज्यांनी आपल्या कार्याने दाखवून दिलं असे माडा लोकसभेचे लोकप्रिय खासदार सन्माननीय धैर्यशीलजी मोहिते पाटील साहेब आणि यांचा सत्कार करण्यासाठी विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सुनीलजी गव्हाणे युवकांचे हृदय सम्राट यांना मी विनंती करते आपल्या हस्ते आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा. खरंतर पुतळा कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे धैर्यशील भैया मोहिते पाटील. मंचावरती उपस्थित असणारे त्यांचे आदरणीय काकाश्री विजयदादांच्या एका आदेशाने पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या प्रश्नाची तुतारी केंद्र शासनाच्या दरबारी घेऊन जाणार एक लोकप्रिय नेतृत्व आदरणीय खासदार धैर्यशीलजी मोहिते पाटील साहेब जोरदार शरद पवार साहेबांचे आहे नेतृत्व लय भारी तुतारी
वर्धा लोकसभेचे लोकप्रिय असे नवनिर्वाचित खासदार सन्माननीय अमरजी काळे साहेब आणि यांचा यथोचित सन्मान होतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सन्माननीय शरद चंद्रजी पवार पक्षाच्या युती प्रदेशाध्यक्ष आदरणीय मुलुख मैदानी तोफ सक्षणाताई सलगर यांनी आपल्या हस्ते त्यांचं स्वागत आणि त्यांचा सन्मान या प्रसंगी करावा. विधानसभा सदस्य म्हणून उत्तम काम केलं आणि विदर्भातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कपाशी धानाला दर मिळवून देण्यासाठी आपला खासदार म्हणून आज केंद्र सरकारमध्ये आपल्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा ठसा ज्यांनी उमटवलेला आहे असे सन्माननीय खासदार अमर भैया काळे साहेब जोरदार टायांची बाद त्यांच्या विजयासाठी या आनंदोत्सवासाठी. आणि यानंतर मी आमंत्रित करते पुढचा सन्मान स्वीकारण्यासाठी दिंडोरीचे सन्माननीय लोकप्रिय असे खासदार सन्माननीय भास्करजी भगरे साहेब आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी ओबीसी सेल कार्याध्यक्ष संजयजी कालबांडे साहेब यांनी आपल्या हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी करावं अशी त्यांना मी विनंती करते. सन्माननीय भास्करजी भगरे साहेब यांचा सन्मान इथं होतोय आणि या प्रसंगी मी विनंती करते रवी वरपे साहेब सन्माननीय रवी वरपे यांनाही विनंती आहे त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहत आपल्याही हस्ते हा सन्मान इथं करावा. गेटवरच्या लोकांना विनंती आहे इकडलं येऊन ला इकडल्या बाजूला येऊन बसा ना. गेटवरच्या सगळ्यांना विनंती आहे या बाजूला लाल खुर्च्या आहेत त्या बाजूला बसा ना. सगळ्यांना विनंती आहे पोलीस प्रशासनातील माझ्या सहकाऱ्यांना पण विनंती आहे लोकांना फक्त इकडे जायवड करून द्या. सन्माननीय खासदार भास्करजी भगरे साहेब यांचं अभिनंदन आणि हा सन्मान त्यांनी स्वीकारला त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करते भिवंडीचे लोकप्रिय असे खासदार सन्माननीय सुरेशजी म्हात्रे साहेब जोरदार टायने आमंत्रित करूया आपल्या लाडक्या खासदार बाळा मामांना आणि त्यांचा सन्मान करतायत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्ष आदरणीय रोहिणीताई खडसे यांना विनंती आपल्या हस्ते आपण त्यांचा स्वागत त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा. केंद्रीय मंत्र्याचा पराभव करणारा आपल्या या महाराष्ट्राचा जायंट किलर खासदार जो सर्वांना हवा हवासा वाटणारा आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये सामावलेले मामा म्हणून परिचित आहेत असे आदरणीय खासदार बाळ्या मामा अर्थात सन्माननीय खासदार सुरेश गोपीनाथजी म्हात्रे साहेब जोरदार टाळ्याने आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करूया. आणि यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करते या अहिल्यानगरीमध्ये ऐतिहासिक विजय प्राप्त करणारे या नगरीचे लोकप्रिय खासदार सन्माननीय निलयजी लंके साहेब त्यांच्या आई वडिलांसमवेत हा सन्मान स्वीकारतायत. आणि मी विनंती करते युएसचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय महबूब शेख साहेब यांनी आपल्या हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी करावं. युएसचे प्रदेश अध्यक्ष महबूबजी शेख यांच्या हस्ते त्यांचा सन्मान इथं होतोय. खर तर अहिल्यानगरमध्ये इंग्लिश समजणारा खासदार नाही तर इथल्या माणसांची मन समजणारा इथले प्रश्न जाणणारा खासदार जायंट किलर खासदार आपण निवडून दिलाय. कोरोना काळामध्ये देव माणसाचं दर्शन ज्यांच्या कार्याने संबंध महाराष्ट्राला झालं असं सन्माननीय खासदार निलयजी लंके साहेब शरद पवार साहेबांची आहे किमया भारी वाजते तुतारी वाजते तुतारी आणि या ठिकाणी जे लढले विजयी झाले त्यांचा सन्मान आपण केला पण जे लढले आणि प्रत्येकाला लढले अशा उमेदवारांचा आपण इथं सन्मान करतोय. आणि यासाठी सुरुवातीला सन्माननीय आमदार